सगळ्यांक तुमकां प्रेसाक वेलकम. आनी आयज जें प्रेस घेवपाक म्हणल्यार एक व्हिडियो वायरल जाता काँग्रेसीच्या कॅन्डिडेटाचो, आनी त्या व्हिडियो वायरलागेर जायत्यो गोश्ट्यो उलयतात ते मायनिंगा बाबतीत. आतां हेका सगळी खबर आसलेली म्हायती आसलेली आनी बरें आसा तो त्या लोकां मदें तो हाडपाक सोदतालो, बरें गोश्टी उलयतालो. पूण आयज कितें जालां, आनी त्या हितूंक जे व्हिडियो ऑडियो घेवन तो एक आयकूंक तेजे हें सगळ्या फाटल्यान हें करून सगळें करून एक बरो नेता जो पळय आहा क्लावड आल्वारीस, क्लावड आल्वारीसापय तो टार्गेट कोत्ता. हो क्लावड आल्वारीसाक टार्गेट कोत्ता आनी हो हेजी पार्टी आसली पयली, ही पार्टी हे सगळें आसून हे पार्टी आसतना तो कोत्तालो आनी काँग्रेसीचेर तो ब्लेम कोत्तालो. काँग्रेसीन हें केलें, काँग्रेसीन तें केलें आनी तो विजयाचेरूय उलयता. विजयान हो डिलर म्हणटा तो लँड डिलींग करपाचो, एक केसीस काडपाक जाय, एक भितर हे सगळें उलय मायनिंगाचे जो आतां आमी एमएलए आहा तो युरिया लेमन आसा बापूय हे स्कॅमाक आहा म्हणटा तो, मागीर दिगंबर आहा म्हणटा तो, हे काँग्रेसीन सगळें हे मायनिंगाचे स्कॅम करपाक हे काँग्रेसीचो हात आहा. आतां तुका सगळी काँग्रेसीचे हे स्कॅम तर आहा खबर आसलेली आनी तूं गोंयचे परजे पासत आहा आनी हांकां भितर उडोवपाक जाय हे लोकांक तूं परजे सांगता जाल्यार तूं आयज 2022 लोकसभेचे हेतून असेंब्ली इलेक्शनाक तूं काँग्रेसीकूच जॉयन जावन काँग्रेसीच्या पार्टीचेर तुवें कॉन्टेस्ट केलो, तेन्ना तूं खबर नासलेली हे सगळें कारप्ट म्हणून आनी तूं कितें म्हणून गेलो काँग्रेसी बरोबर काँग्रेसी टिकेटीचेर तुवें कितें म्हणून कॉन्टेस्ट केलें. आतां लोकसभेची इलेक्शन पावलो आहा, तूं विजयाचेर इतली एलिगेशन घालतालो विजय यरस करपाक जाय, हें करपाक जाय, तें करपाक जाय म्हणून आनी तुमी डायरेक्ट गोवर्मेंटाक लँड डिलींग केलां, हे विजयाच्या घरा लागीं हे मायनिंगाची मिटींग जाता म्हणून तूंच सांगतालो मनीस हे विजयाक भितर उडया हें करया तें करया म्हूण. आयज तूं विजयाक त्याच विजयाक घेवन हें मारून पावता. सो तुजे मदें आनी विजया मदें कितें डिफरंस उरला? हे 16 बी काडपी मनीस, हे गोंय काबार करपी मनीस, हे विजया सारके यांचेर तूं गोळ मारतालो, यांचेर तूं गोंयकारांक उस्कावन घालतालो जाल्यार हेच तुका आयज तेंचे बराबर केसली तेंचे शुद्धीकरण केलें तें खबर ना. बीजेपी धुयतात म्हणटात, वॉशिंग मशीन घालून तें शुद्धीकरण करतात. आतां तुम कडेन काँग्रेसी कडेन शुद्धीकरण करपाची वॉशिंग मशीन आहा तूं, जाल्यार आमकांय सांगय तुमी तुमी सांगची ही शुद्धीकरण करपाची मशिनरी कंपनी कोण प्रोड्यूस करता ते गोंयकारांक आमी सांगतात की आमी घालया तेंकां. आनी आमचे जितले पळय स्कॅम जाले, फॉर एक्झाम्पल मायनिंगाचो 35,000 crore स्कॅम जालो, तें शुद्धीकरण करया, पयशे हाडया आनी गोंयकारांच्या बरेपणाक घालया. तुमच्या सेल्फ हेका सेल्फ ग्रिडीनसा लागून तुमी हेवटेसा तेवटे जंप मारीत आसता आनी तुजेर विश्वास दवरपाचो उरला. तूं वस तेंचो कॅमिलियन जाल्लो आहा मरे, कॅमिलियन पासून बरो विजय पासून तुज्या कडेन बरें आसूंक शकता आमकां जाल्यार दिसता. तूं आयज तुजी बरेपणा तुज्या फायद्या लागून तूं काँग्रेसीकर जॉयन जावपाक शकता. तूं जर निवडून येत जाल्यार फॉर एक्झाम्पल येवपाचो तर ना तूं, तूं येत जाल्यार बीजेपीन रावयतलोच, कित्याक बीजेपीचे कडेन तुजें हें ना कनेक्शनां ना. हे सरळ लोकांक खबर आहा तूं कितलें तें मिटींग करून कितलीं भाशणां फटींगपणां आश्वासनां तुमी उलोवं पूण तुमची कनेक्शन ना बीजेपी कडेन आहात. पूण फकत ना तुमचो टॅग कोणाक लायतात, तूं आरजीपीक टॅग लायतात आरजीपी बी टीम म्हणून. आतां आरजीपी तर बरें तुमी कितें सेन्सिबिलिटीन उलयतात उलोवपाक खबर ना, तें खबर ना. आरजीपी तर तुमी बी टीम म्हणटात आनी आरजीपी तर बी टीम ऑफ बीजेपी जाल जाल्यार हेच आरजीपी कडेन तुमी कितें म्हणून टायप करूं येतात? तुमकां खबर आहा आरजीपी बी टीम म्हणून म्हळ्यार तुमी गोंयकारांक फोणा घालूं करतात, तुमी फकत ना निवडून येवपाक जाय नाजाल्यार बीजेपी सत्तेर हाडूंक जाय. तुमी एक्चुअल बी टीम म्हण ती ही आनी तुमकां तुमचे मनीस कॅन्डिडेट घालपाचे सगळी तयारी करता बीजेपी, बीजेपी सगळी सर्वे करता आनी आमकां कॅन्डिडेट काँग्रेसीचो अमको मनीस जाय म्हणून आनी तुकाय बी तेंच्यांनी केला आसतलो, कित्याक हे उलोवपी तुमच्या लिडर आहात तेच उलयतात. आतां हेचेर तुमी विथड्रॉवल कर म्हणटाले न्हू, तुमीच म्हणटाले आमकां विथड्रॉवल कर म्हणून, पूण खुजी गांवडार विथड्रॉवल कर म्हणटा आमकां खबर ना. विथड्रॉवल जर तुमी खरें तर गोंयचो हुस्कार जाल्यार तुमी कॉन्टेस्ट करपाक नाका आसलें, कित्याक आयज तुमी तुमची स्वताची घडलेली पार्टी सोडून तुमच्या आप स्वार्थीपणा लागून तुमी काँग्रेसीक जॉयन जाल्यार तुमी हेच्या मुखार जॉयन बीजेपी जातले हितून दुबावच ना.
आणि याच वरून तुम्ही मुखार सरले स्कॅनरचे तुम्ही जाय उलय आहात पण किती उपयोग या गणकारात फोटोवपात गणकाराच्या डोळ्यात पाणी लावपात आज गणकारांनी जागृत जावपाक जाय आणि गोयकार जागृत गोयकाराक जागृत करपाचे काम आमचे त्या कारणा लागून आम्ही मिटींग पासून घेऊपाची मात्र कमी केलेली आहात पण आम्ही डोर टू डोर वयता कित्याक तुमची नासतना कित्याक तुमकां भाषण करपाक चड हे दिसता सोपे जाल्ले आहा स्टेज मेळ्ळी वो नाक्यार उबे रावले भाषण सोपली काँग्रेसीन हे केले ते केले ते केले म्हणटाले पण आज त्याच काँग्रेसीन घेऊन तुम्ही आज मंच घालून त्याच काँग्रेसीतल्यान तुम्ही शुद्धीकरण करून या विजया असल्या मनशान घेऊन भोवता या विजया असल्या मनशान गोय काबार केला 16B हाडून पण आज तुमकां तो निवड मनीस दिसता हांव मागता गोंयकारा लागीं जे आज मेरेन तुम्ही फटवल्यात ते पुरो हे काँग्रेस आणि बीजेपी म्हणले एकूच पण तो डीम ते बी टीम लायता तो खबर ना आमकां कित्याक आणि कोणाकच तुम्ही पाहिले जाल्यार वन ऑफ द मोस्ट डेंजरस चाललो आहात हो जो कित्याक तो आज एक स्टेटमेंट दिले फाल दुसरे स्टेटमेंट दितलो हे करून आणि जिकोन येल्यार तो उणो आसमाना बीजेपी जॉईन जावपाक सो गोंयकारांनी हे चतूर रावपाक जाय हे पावटी काँग्रेसीचेर केसोच विश्वास दवरपानी कित्याक दोन पार्टी तेंचेर आमकां घात केल्लो आहा 2017 2022 आणि ऑफिसर घात करपाक असो हो उभो रावला आणि एकूप केलो आहा एकूप करपी आणि कोण न्हू एकूप करपी फकत ना बीजेपीचे मनीस आणि हे आम सांगणार हे त्यांच्यानी सांगलो आहा त्यांच्या लिडरांनी सांगलो आहा सो गोंयकारांनी चतूर जावचे तुमचो वोट हे पावटी पार्लमेंटाचो वोट वेस्ट करचो आणि तुमचो एकूच सर्वायवल आहा गोंय सांभाळटलो आणि गोंय राखतलो आणि गोंयच्या फुडारा खातीर जबरतलो आणि भुरग्यांचो फुडार तर आसतलो आशा धरून रावतलो जाल्यार फकत ना एक ऑप्शन गोंयकारांक उरला ते आरजीपी आणि आरजीपीचेर जायती एलिगेशन घालतले ही एलिगेशन तांकां ऑप्शन ना म्हणून ती एलिगेशन घालून तांकां इलेक्शनाक धुकलोवपाक पडटा सो गोंयकार हे पावटी फकत ना आरजीपी बरोबर आहा आणि पहिलेच पावटी गोंयचो आवाज जो पार्लमेंटात पावतलो तो हे पावटी आणि मीस गोंयकार हो आवाज तांकां पावयतलो हांव मागता आमचे मध्ये आयज आमचो आमदार आहा आमदार आमचे गोश्टीवर मातशें तुमच्या मुखार मानतलो सगळे प्रेस भाव मायमोचो योगदान आतां जसो आमचो रुबर्ट पेरेरा साऊथ गोवेचो उमेदवार आरजीपीचो तेणें तुमकां सांगलें जो व्हायरल व्हिडियो आतां ऑडियो आवट जाल्लो आसा ऑडियो अशें जाल्लें आसा की जो कॅप्टन विरेटो फेर्नांडीस साऊथ गोवेचो काँग्रेसाचो उमेदवार तेजो ऑडियो क्लियर कट दाखयल्लें आसा की मायनींग जे स्कॅम आसा आनी मायनींग स्कॅमान कोण कोण इनवॉल्व आसा आणि कोणाच्या घरान म्हणल्यार जेव्हा तो उलयता त्या ऑडियोच्या हितून उलयता तेव्हा हे घरान कोणाच्या मिटींग झाली मायनींग सगळे ऑपरेटर जातले मायनींग जे हे आसा मीन मायन ओनर्स आसा हेची मिटींग जी आसा ती विजय सरदेसाईच्या घरान जाल्ली आता ही कॉन्स्पिरसी कसली मायन ओनरांना ओनरांक वयर काढपाची आणि बाकीचे जितले मायनींग बंद झाल्या इतली वर्सांनी मायनींग बंद झाली आम्ही पहिलूच प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि तिथून आम्ही क्लिअर कट सांगलेले की मायनींग जी बंद झाली आसा त्यांना मनोहर पर्रिकरांचो मनोहर पर्रिकरान सांगले की आपणाक मायनींग बंद केल्ली आसा बीजेपीन आणि बीजेपीन सांगत आयज तुम्ही पळयत आसतले बीजेपीचोच मनीस आयज तो विजय सरदेसाय तो त्याच्या घरा कडेन मिटींग झाली आणि हो कॅप्टन सांगता की त्याच्या घरा कडेन मिटींग झाली ते मिटींगेक डिसायड झाले म्हणून आता मायनींग बंद करपाक डिसायड झाले म्हणून आणि हे ह्या कॅप्टन विरेटोक खबर आसा म्हणल्यार ताका खबर आसून पासून आयज ते विचार घेवन भोंवता आतां एवरी नाव एन देन हे जे कॅप्टन आसा जावं बाकीचे तांचे वांगडी आसा ते एवरी नाव एन देन आमकां टार्गेट करता की रेव्होल्युशनरी गोवन्स बीजेपीची बी टीम म्हणून आतां जेन्ना तुका खबर आसा की हो विजय सरदेसाय हो घातकी आसा म्हणून हेणें घात केल्लो आसा म्हणून गोंयकारांक गोंयकारांक सोंपयल्ले आसा म्हणून गोंयकारांक म्हणल्यार डीसीपी मिनिस्टर आसतना सोंपयले आनी हे मायनींग स्कॅमानूय इनवॉल्व आसा म्हणल्यार मायनींग जेन्ना हे जाली तेन्ना ताणें थंय मिटींग घेतली आनी थंय इनवॉल्व आसा म्हणल्यार आतां आजून पासून पळयला कोण खबर आसतना सगळे बांदगडी आसा सगळे काबार केले गोंय गोंयकारांक सोंपयले गोंयकारांचे धंदे सोंपयले सो हे सगळे जावन पासून हो कॅप्टन विरेटो म्हणटा विजय सरदेसाय आमचो गठबंधनाचो हे आसा आनी तो आमच्या कडेन आसा आतां हितून म्हणपाचें कितें म्हणपाचें एकूच आसा आयज गोंयकारांनी चिंतपाक जाय हे विश्वासघाती जाल्ले आसा ह्या भितरल्यान बीजेपी कडेन सेटींग करता बीजेपी वांगडा मेळोन आसा आनी तितून ते सांगता की बाबा आमी सगळे क्लीन आसा क्लीन एन्ड क्लियर टायटल आनी थंय आनी एक आसा की जो बॉन्ड बसून दिलो आसा तो ढेप्यान दिला ह्या काँग्रेसीक क्लियर कट जे बॉन्ड्स आवट जाल्यात तितून बसून ढेप्यान हांकां क्लियर कट बॉन्ड दिल्ले आसा म्हणल्यार तेजीच बायल जी आसा ती उमेदवार आसा
आणि हे दुसऱ्यांचे ब्लेम गेम खेळटा. चालूच असा ब्लेम गेम घालपाची, घाला ब्लेम गेम तितली. आयज गोयकार जागृत झाले असा, गोयकारांना खबर असा तुम्ही 14 पण आणि या ऑडिओ तरी सारखे क्लिअर कट झाले असा. ऑडिओ दाखवून दिला की हो जो काँग्रेसचा उमेदवार असा एका खबर असा हेन जशी पहिली 14 गेली ज्यांना गोयची स्वाभिमान पार्टी आली आणि त्या गोयची स्वाभिमान पार्टी हाडून बसून तो लास्ट मोमेंटा काँग्रेसीक जॉईन झालो आपणाच्या स्वार्था खातीर. आणि आयज परत तुम्ही पहिला तर आयज परत लोकसभा इलेक्शनाक लागून परत तो जाल्लो आसा, परत कॅन्डिडेट म्हणून जाला. कॅन्डिडेट जावप हे व्हडले हे ना, पण ज्यांना तुका खबर असा कोण काकी असा, कोणा काबार केलेले असा, कोणाक गोय काबार करपाक उठलेले असा, आणि त्यांनाच घेऊन आयज भोवता. आणि ते आयज भाषणा उडली दिता मस्तरी हे ते आयज मायनिंग स्कॅमान समज इन्वॉल्व आसा. ते मनशाक तुम्ही घेऊन मिटींग घेतले म्हणटा तुका खबर असा, ह्या ऑडिओन ते क्लिअर झालेले असा की तुका खबर असा म्हणून. सो अजून पर्यंत तू पोती असा म्हटल्यावर तुला किती करपाक जाय, तुका आपणाची पोळी भाजपाक जाय. आणि बीजेपी म्हटल्यावर जो मनीस बीजेपी जो असा जे एन्टायर जो स्कॅम जो रचला हो बीजेपी रचलो, जेव्हा तुम्ही म्हणता की 35,000 करोडाची रिकव्हरी जावपाक जाय, खंय गेली 35,000 करोडाची रिकव्हरी? तो मदीं तू आनी एक स्टेटमेंट 35. ह्या हितून जेन्ना हेंच्या जे आमदार आसले आयज ते दुसरे सायडीन गेल्ले आसा, मिनिस्टर आसले ते दुसरे सायडीन गेल्ले आसा, सीएमूय ते सायडीन गेल्लो आसा, तो एक्स सीएम जो दिगंबर कामत आसा तोय पावलो आसा, हेजेर काय अजून पर्यंत जाल्ले ना. मात रिकव्हरी जावपाक जाय आसली म्हणटा. आणि हे जितले सगळे दातन जी जाल्ली आसा, हे दोनी पक्ष जे आसा बीजेपी आणि काँग्रेस आपणाची पोळी भाजपा लोकांक फोटयता. आयज प्रत्येक गोंयकारांनी चिंतपाक जाय हे जेन्ना जेन्ना अशी फोटीमणा घातली विश्वासघाती हो बीजेपी जावं काँग्रेस आसा ते विश्वासघाती जाल्ली आसा. आणि गोंयकारांचे जे हे आसा म्हणजे उद्योग आसा, हो उद्योग काबार करपाक उठलेले आसा. आणि आयज आम्ही समज चिंतना, आयज आम्ही समज जागृत जायना जाल्यार हे आमकां अशेंच काबार करतले. आणि ही फोटींगपणां जी आसा ही बंद करपाक जाय. अशें समज जालें इलेक्शना टायमार येतले, इलेक्शना टायमार एलिगेशन करतले, पयशे वाडटले, सगळें चालू उरतले. पण अशी समज जाले जाल्यार फुडें गोंयकार आपणाची माग वयर काडपाक शकची ना. हे सेंट्रल पक्ष जे आसा हेका फक्त आपणाची धंद्याचो पडला, आपणाची बिजनेस डिल्साचे पडला. आणि हो बिजनेस डील ह्या ऑडियोन तरी क्लिअर कट आवट जाल्ले आसा की तांकां खबर आसा. खबर आसून पासून आयज ते अशें रोखता की बाबा हे आमचे मनीस आनी हे आमकां सपोर्ट करतले, हे गोंया खातीर वाजयतले, गोंय फुडें व्हरतले, हे गोंय कांय फुडें व्हरपाचे ना, हे गोंय सोपं उडयले. सो परत एकदा गोंयकारांनी मागता की हे फॉर आमी चिंतून मत मारा रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष हो गोंयकारांचो पक्ष आसा, गोंया खातीर वावुरता, गोंयचो जो दर इशू आसा हो फुडें व्हरता. आणि यांच्या भशेन सेटिंग करता, आणि आम्ही सेटिंग करपाचे ना. तुम्ही कितले हे नाटकां करा, कितले हे जर आम्ही सेटिंग करपाक येयले ना, आम्ही गोंया खातीर येयले आसा, गोंयचो जो आवाज आसा हो फुडें व्हरपाक येयले आसा, आणि आम्ही गोंयचो आवाज हो फुडें व्हरतले. देव बरें. आमचे खूप जण सोडून येतो म्हणजे खूप जण कोण सोडून असो ना, जे सोडून गेलो म्हणटा पळय तुकर ते इंडिया एलायन्साचे दोन जाण गेले, जो सोडून वचपाक सोदता जो पीटर फेर्नांडीस म्हणून आणि न्यूजाचे घातले डेजमंड फेर्नांडीस म्हणून, सो ते थोड्या खबर वचून ना, ते काय म्हाका दिसतं, ते काय सारखे खबर ना. ते थंय गेल्या बट सांगता तुमकां, कित्याक जो डेजमंड फेर्नांडीस आसलो हो पीटर फेर्नांडीसाचो भाव, जो एक्स पीटर फेर्नांडीस जो एक्स प्रेसिडेंट म्हणून घातलेले आसा तुम्ही, आणि एक्स म्हटल्यार कितें, तो जेन्ना तेणें सोडून गेलो आतां तो भायर सरला, तो आजी कडेन तेजो आसा ते कांयच हे ना. कित्याक तेणें आपणाचो स्टेटमेंट आसा की आमी रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जो आसा हो लोक सगळ्यांक घेवन फुडें वयता. जेन्ना तेका कॅन्डिडेट थंय तेजो भाऊच कॅन्डिडेट आसलो, डेजमंड फेर्नांडीस कॅन्डिडेट आसलो, आतां तेजे कितें आसा हे तेका तुमी विचारपाचे, तेणें पय भायर दिले आसतले. पण हांव एक सांगपाक सोदतां, आमी केन्ना ही 14 राजकारण बंद करूंक ना, जे हे बाकीचे पक्ष करता. कोण आपणाचे म्हणजे कोणाक आपणा धंद्या खातीर वचपाक जाय, कोणाक आनी कित्या खातीर वचपाक जाय ते आपण वयता. पण आमी केन्नाच तशी 14 धंदे केल्ले ना. जे कोण सोडून वयता ते आपणाचे, आमी कोणाक सांगू ना की बाबा सगळ्यांक आपणाची रिस्पॉन्सिबिलिटी आसा ते आपणाची घेवपाक जाय. आनी खूप जाणांक सोडल्या, व्हिडिओ काढले तुम्ही सोडतो म्हणून कोणाक सोडल्या, सांगा वयले कितले जाणांक व्हिडिओ काढले, कोण सोडल्या ते पळय कोणाक सोडले आसा की ते आतां सगळे पयलूच्यान भायर सरले, सांग्या वयले काढला आनी खंयच्यान भायर काढला, सगळे हे पासून आतां भायर सरले, पयलूच्यान भायर सरले, तेन्ना कितें व्हिडिओ काडूं ना, तेन्ना कित्याक करूंक ना, तेन्ना आजीच्या नेटाचे जो कोण आतां उलयता पळय आजीचे जे सपोर्टाचे थ्रू ते निवडून येयले, पंच मेंबर झाले. हांव तेंय सांगता तुमकां, पंच मेंबर झाले. आतां व्हिडिओ कितें काडटा कित्याक आयज खंय ना, तेंका भितरल्या भितर ते खंय सेटींग करता, कितें करता, तेंकां विचारपाक जाय. कित्याक आयज ते जेन्ना सोडलेले पळय तेंच्यानी आतां सोडून आसले, तेंकां विचारपाक जाय तुमी की तुमी आतां कितें उलयता, तेन्ना उलोवंक जाय तुमी
तुम्ही असं दिले. आता फक्त उलयता इलेक्शन रावून आम्ही कित्याक वाचून उलयता. आणि जसे जे काँग्रेस दाखवून सोदता, आयज हांव एक सांगपाक सोदतो, काँग्रेस दाखवून सोदता कितें की सगळे आमकां सपोर्ट करता, आमकां सपोर्ट करता अशें कांय ना. आयज हो आयडियोलॉजी, हो रेव्होल्युशनरी पक्ष जो आसा हो आयडियोलॉजी चलता, आयडियोलॉजी घेवन आमी फुडें वयता. आयडेंटिटी आमचे अस्तित्व राखपा खातीर आमी फुडें वयता. आमी कोणाचो बोवाल असो तो तसो हे आमी घेवन आसता. आमी घेवन येता कितें ही आयडियोलॉजी आसा आमची गोंयकारां राखपाची. आमचे नीज गोंयकार कोण आसा तो, आमचं डेफिनेशन ऑफ पर्सनल गोवन बील घातलेले कायदो आमी तो मांडलो. आणि हे कायद्याचे म्हणल्यार आमी लँड प्रोटेक्शन कायद्याच्या बाबतीत उलयता. कायदे कसे करपाचे बाबतीत उलयता. आमी हे कसे पॉलिटिक्स खेळटा, हे पयलीचे जे पॉलिटिक्स आसा हे खंय ना खंय आपल्याला काबार करपाक जाय. आणि हे पैशांचे चिकन चोऱ्याचे पॉलिटिक्स आसा पण हे सोपवपाक विनेश बाब तुम्ही आताच म्हणला तुम्ही सेटिंग कसेच करपाचे ना. हे कित्याक म्हणपाक पडले तुमकां, कोणें तुमच्या गावात केला, कित्याक तुम्ही म्हणले सेटिंग आम्ही कसेच करतो. पळय सेटींग म्हटल्यार कशें आसा, सेटींग हे सगळे करीत आसता. कित्याक म्हणल्यार असेंब्ली विधानसभेन बसून सेटिंगां कशी जाता हे हांवें क्लियर कट स्टेटमेंट हांव विधानसभेन सांगला. आनी तेन्ना जो सभापती आसा, सभापतीन सांगला सेटींग हे शब्द नाकारपाचे म्हणून. म्हणल्यार तुमी चिंतूंक शकता आसतले कशी सेटिंगां जाता ती. सो हे जी सेटिंगां आसा म्हणजे आमी एकाच परत परत स्ट्रेस करता की हांगा खुबशीं सेटिंगां जाता. आनी सेटिंगां घेवनूच टिकेटी पासून मेळटा, सेटिंगां दिवन पासून. रेव्होल्युशनरी काँग्रेसाच्या पक्षाचे जे उमेदवार आसा, हे उमेदवार सादे जे गोंया खातीर काम करता, कॉमन मॅन जे गोंया खातीर काम करता. आनी कितले आमी आखे 38 कँडिडेट जे नासलेले ते कॉमन आसले सगळे. ते व्हडलो कोण उद्योगपती जावं व्हडले हे कोण नासले, सगळे कॉमन मॅन आसले. आनी तेंकां आमी टिकेटी दिल्ले आनी लोकां फुडें गेल्ले. खूब जाणांनी आमकां खूब त्या त्या टायमार क्रिटिसायज केले, त्या टायमार खूब कितें उलयले. हांव परत लोकांक सांगपाक सोदतां, आयज बारीक समाजाचे लोक आयज फुडें सरपाक जाय. आमी खंय ना खंय गोंयकारांक राखपाक लागून येयल्ले आसा, गोंयकारांक फुडें व्हरपाक लागून येयल्ले आसा. आनी ही प्रत्येक गोंयकार आमी जेन्ना भोंवता, लोक आयज काळजांतल्यान आमकां बऱ्या मनान उलोवन सांगतात की बाबा हय आमकां एक बदल घडपाक जाय. ही राजकारण जे आसा ते उडयो मारपाचे राजकारण. जे काँग्रेसीन निवडून दिल्यार बीजेपीन उडयो मारता, तुमकां कितें गॅरंटी आसा? कोणाकूच गॅरंटी ना हेंचे. सो हे चिंतपाक जाय. हे फक्त एक इल्युजन करपाक सोदता की आमी सगळे बरे आसा, आमी सगळे बरे एकटे जावन हे करतले, आमी डेमोक्रेसी राखतले. डेमोक्रेसी राखतले जाल्यार जेन्ना हे उडी मारून गेले तेन्ना सगळे उडी कितें जाल्ले? असेंब्ली घातले, लोकसभेक उडी मारून. ना हांव सांगता लोकसभेक गेला मरे. पयर परत आनी एक सांगता. आतां समज हे काँग्रेस म्हणटा आमी बीजेपी व्हरपाक सोदता, सुरताक कितें जालें? गुजरातान जो अंग ओपोज येयलो काँग्रेसीचो उमेदवार खंय गेलो? म्हाका प्रश्न आसा खंय गेलो? जेन्ना तुम्ही असं म्हणता फाल्यां समज आमचा उमेदवार ना आणि फाल्यां काँग्रेसीचो उमेदवार फाटी सरलो, त्याला लिपोवन दौरलो, त्यांच्या सेटींग केली, कोण जबाबदार आसा? लोक म्हणतात की आम्ही सेटींग केले. सो हे काँग्रेसीन आन्सर दिवपाक जाय. खंय गेला तुमचो उमेदवार? हे ज्या व्हडल्या लोकसभा इलेक्शनाक पंचायत इलेक्शन म्हणून जवळ नको धाडपाक. हे लोकसभेचे इलेक्शन जी सेटिंगां म्हणून अशी सेटिंगां जाता लोकसभेचे इलेक्शनाक, त्यांचा उमेदवार ना, काँग्रेसीचो उमेदवार ना, काँग्रेसीन सोडलेले. म्हटल्यार कितें? आयज सेटिंगां ही सेंट्रल लेवलाच्या चालू आसा. म्हटल्यार तुमकां खबर आसा आनी हे आमी सांगपाची गरज ना. तुमी म्हणटा लोक सुद्दां आयज न्यूज पेपराचेर सगळे येयले, कितले काँग्रेसीचे उमेदवार जे आसा, कितले एमपी जे आसा, हे सायडच्यान ते सायडीन बीजेपीन गेल्ले आसा. सो हे काँग्रेसीक क्लियर कट विचारपाक जाय की तुमचे कित्याक वाजयता, कित्याक तुम्ही कित्याक व्होट करपाक शकना? जेन्ना विधानसभेन बसून ते खबर आसले आठांक वचपाचे आसा, ते तुमी प्रेस भाव सगळे भोंवताले म्हणटा तेंच्या वांगडा फाटोफाट भोंवताले. सो तेन्ना तें खबर आसा कित्याक एक्शन घेवना, तेन्ना त्या टायमार कित्याक काडूंक ना? काँग्रेसीचे समज जे ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग आसा ना, तेन्ना तेंकां भायर काडपाक जाय की बाबा हो जो पार्टीचो जो हे आसा आमचो तो ब्रेक केल्लो आसा, रुल्स अँड रेग्युलेशन ब्रेक केल्ले आसा, हे खंय ना खंय धांवता वचपाक सोदता, कित्याक करूं ना? त्या जावन रोखडेच ते मारली उडी. नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड तेका रेजिग्नेशन दिवपाक लागून काडपाक जाय, एक्सप्लेन करपाक जाय, करूं ना? सो हितून कळटा की हे सगळी फितुरी आसा आनी हे गोंयकारांक सोपोवपाक सोदता. आनी हे गोंय जे आसा आमचे गोंय, हे पर्यावरण जे आसा आमचे, ते काबार करपाक सोदता. गणेश बाबा आजचो प्रचार आता खंय तरी पावला, कितले दिकून लोकां मेरेन पावला, वॉट इज द रिस्पॉन्सिबल? पळय आजचो प्रचार म्हणल्यार जो साऊथ गोंयचो जो डोर टू डोर आसा तो ऑलमोस्ट आमचो कंप्लीट जावपाक येला, कंप्लीट कंप्लिशन स्टेजीचेर पावलो आसा. आनी ह्या फुडल्या आठ दिसां भितर ऑलमोस्ट सगळो कंप्लीट जातलो आमचो. त्या डोर टू डोराचेर आमचे चड भर दिल्लो, आमी लोकां फुड्यान डायरेक्ट पावल्या. खंयचोच पक्ष आजून हांव म्हाका खंयचोच पक्ष पावपाक शकता, काँग्रेसूय पावंक शकची ना, बीजेपी बीजेपीचे ऑर्गनायज वचात सुद्दां पावपाक शकता. ते आमी खेड्या गांवांनी पासून पावलेले आसा. लोकांचो जो विश्वास आसा म्हणल्यार तांकां समजोवपाक आमी प्रत्येक म्हणजे गेल्या त्या विधानसभा इलेक्शना पासून आमी प्रत्यक्षात लोकां फुड्यान वचून हे करता. कोण खूब कितें कितें उलयतले अशें जाता तशें जाता तशें कांय ना. लोकांच्या मदीं आजून पर्यंत राग आसा आनी लोक आयज रावल्ले आसा की रेव्होल्युशनरी गोवान मत मारपाक लागून. जो प्रचार आसा आमचो नेटान जोरान चालू आसा आनी आमी अशेंच सोडपाचे ना. कित्याक लोक
लोकांक खबर आसा की बीजेपी आनी काँग्रेस हे एकूच आसा. कितली पडटली तुमकां एक्सपेक्टेड मना? पळय पर्सेंट पडिल्ले टोटल सगळे आम्ही एक्सेप्ट करता की हे फावट तरी आमकां ऑलमोस्ट 35% तरी मतां पडपाक जाय. कित्याक लोकांची नाराजी आसा ह्या दोनूय पक्षांचे ही क्लियर कट. जेन्ना भोंवता तेन्ना क्लियर कट फायट आसा. तर जिखपाक 35-40 भितर पडपाक जाय. सो आमकां दिसता की ती आमकां पडटली म्हणून.